नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावानजीक रिक्षा आणि बस विहिरीत कोसळून मंगळवारी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 25 गेल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. रात्री 2 वाजेपर्यंत ही मदत कार्य सुरू होते. मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले आहे. धुळे कळवण MH 06 84 28 ही बस मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असताना मालेगाव कळवण रस्त्यावर वेशी फाटा येथे दुपारी 3:30 सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत रिक्षा आणि त्यापाठोपाठ बस कोसळल्याने प्रवासी पाण्याखाली बुडले गेले. या अपघाताचे वृत्त समजताच मेशी देवळा दहिवड खरीपाडा येथील नागरिक देवळ्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मदतीसाठी धाव घेतली. ब्युरो रिपोर्ट, News Today 24, नाशिक. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.